स्वागत आहे आपलं सविताज किचनमध्ये आणि मी आज बनवत आहे मालवणी पद्धतीचा कोळंबीचा रस्सा म्हणजेच प्रॉन्स करी। तर त्याच्याकरता मी इथे 250 ग्रॅम ताजे प्रॉन्स घेतलेले आहेत आणि ते साफ करताना त्याच्यामध्ये जो काळा धागा आहे तो हे अगदी व्यवस्थित सुरीच्या साहाय्याने आपण काढून घेतला आहे। स्वच्छ साफ करून घेतलेले हे प्रॉन्स आता आपण एका बाउलमध्ये घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा आपण ह्याच्यामध्ये कोकमाचा आगळ घालायचा आहे। आता इथे माझ्याकडं कोकमाचा आगळ आहे म्हणून मी ते वापरत आहे। खास करून हे आगळ मच्छीकरताच वापरतात, तर तुमच्याकडे हे आगळ नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रस जरी वापरला तरी चालेल। आता हे व्यवस्थित सगळीकडे एकसारखं करून घ्यायचं आहे आणि ह्याला आपण 15 ते 20 मिनिट छान असं मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। आता मालवणी पद्धतीची रेसिपी आहे त्याच्यामुळे ओल्या नारळाचं वाटण हे आपल्याला लागणार आहे। तर त्याच्याकरता मी इथे 1/2 ओला नारळ घेतला आहे आणि त्याच्या मी इथं काप करून घेतले आहेत। तर काही ओल्या नारळाचे काप, मुठभर कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या, 1/2 इंच आलं आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि आपण आता एक कांदाही घेतलेला आहे, अगदी व्यवस्थित किसून घेतलेला आहे, बारीक पेस्ट न करता किसून घ्यायचा आहे, 2 टोमॅटो। आता इथे आपण कढई गरम करे ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या गरजेप्रमाणे ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे। 4 लोकांसाठी मी इथं ह्या रस्सा बनवत आहे त्याच्यामुळे मी इथं 2 वगराळी तेल घालत आहे। आता तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हा किसून ठेवलेला कांदा छान असा परतवायचा आहे आणि लक्षात ठेवा, कांदा आपल्याला छान इथं परतून घ्यायचा आहे म्हणजे अगदी सोनेरी होईपर्यंत परतवायचा आहे। कांद्याची टेस्ट जर इथे थोडीशी कच्ची राहिली तर भाजीची टेस्टही थोडी बदलू शकते। तर त्याच्याकरता कांदा अगदी सोनेरी आपल्याला तेलावरती छान तळून घ्यायचा आहे आणि बघू शकता अशा पद्धतीनं कांदा तळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बिया काढून घेतलेला टोमॅटो बारीकवरती अगदी छान अशी पेस्ट केलेली आहे आणि तो आता ह्याच्यामध्ये आपण परतवायचा आहे आणि त्याच्यामध्ये लगेच आपल्याला आता मीठ घालायचं आहे। मिठामुळे कांदा टोमॅटो अगदी छान असा परततो, शिजतो। त्याच्यानंतर आपण 1/2 मिनिटच ह्याला परतवून घ्यायचं आहे म्हणजे तेल सुटेपर्यंत ह्याला आपण परतवायचं आहे। नंतर आपण त्याच्यामध्ये घालायचे आहे 1/2 चमचा हळद आणि 2 चमचे आपल्याला इथे मालवणी मसाला लागणार आहे। तर हा मसाला तुम्ही कोणत्याही मसाल्याच्या दुकानात गेल्यानंतर सहज भेटतो। 1/2 चमचा आपण इथे लाल मिरची पावडरही घातलेली आहे आणि हे मसाले तेलावरती 1/2 मिनिट परतवून घ्यायचे आहेत। गॅस आपण इथे मीडियम ठेवलेला आहे आणि मसाले परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे ओल्या नारळाचं जे वाटण केलेलं आहे अगदी बारीक गंधासारखं बारीक करायचं आहे आणि ते वाटण आता आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे। तर मालवणी पद्धतीच्या भाज्या असतात त्या फार तिखट नसतात किंवा जास्त गरम मसाले त्याच्यात नसतात, अगदी सौम्य असतात, चवीला खूप छान लागतात। गरमागरम भाताबरोबर ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा, अतिशय छान लागते। आता मसाला परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेले प्रॉन्स घालायचे आहेत। सगळीकडे अगदी व्यवस्थित त्याला मसाला लागेल आणि व्यवस्थित असे ते परतले जातील अशा पद्धतीनं आपण ह्याला 1 ते 2 मिनिट असंच परतवून घ्यायचं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये आता कोमट पाणी वापरायचं आहे। तर मिक्सरमधलंच पाणी मी थोडंसं ह्याच्यामध्ये घालत आहे आणि आपल्याला 1 चमचा मालवणी गरम मसालाच घेतलेला आहे मी, तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि आपण ह्याला आणखी थोडंसं परतून घेऊया। आता थोडंसं पाणी घालूया। आता 4 लोकांसाठी भाजी बनवत आहे त्याच्यामुळे इथे मी छोटे 2 ग्लास पाणी घालत आहे। ही भाजी जास्त पातळ न बनवता अगदी मीडियमच ह्याचा सार आपल्याला बनवायचा आहे म्हणजे भाताबरोबर चपातीबरोबर अगदी व्यवस्थित खाता येईल। आता गॅस मोठा करायचा आहे आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून 1 उकळी येऊ द्यायची आहे। आता भाजीला उकळी आल्यानंतर आपण गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि कधी कधी प्रॉन्स शिजताना आपण त्याला जास्त शिजवतो आणि त्याच्यामुळे ते अगदी चिवट रबऱ्यासारखे होतात। तर त्याच्याकरता आपण इथे प्रॉन्स 4 ते 5 मिनिटच आपण इथे शिजवून घ्यायचे आहेत आणि बघू शकता अशा पद्धतीनं आपण हे कोळंबीचा सार म्हणजे प्रॉन्स करी बनवलेली आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।